महत्त्वाची बातमी या क्षणाची. गिरगावमध्ये जी आग लागली होती मेक इन इंडियाच्या कार्यक्रमामध्ये स्टेजला आग लागली होती. या आगीचा ठपका आता इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर ठेवण्यात आलेला आहे. या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कार्यक्रमादरम्यान आग लागलेली होती. सूचना करूनही एलपीजी गॅस आणि शोभिवंत दारूचा वापर करण्यात आला होता आणि अग्निशमन दलानं अहवाल तयार केलाय. त्या अहवालामध्ये ही बाब समोर आली आहे आणि हा ठपका आता अग्निशमन दलानं या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर ठेवलेला आहे. गिरगाव आगीबाबत अग्निशमन दलाच्या अहवालात अग्निशमन दलातर्फे माहिती मिळते. बघूया काय म्हणतात. पहिले से वहां पे थे उनका क्रॉस एग्जामिनेशन ये सब करके हम लोगों ने एकदम फाइनल रिपोर्ट करी हुई है और ये अभी सर के आदेश के अनुसार यूडी में गवर्नमेंट को भी सबमिट कर दिया और पुलिस को भी सबमिट कर दिया. रिपोर्ट में क्या है? रिपोर्ट में ऐसा है कि पहले बहुत स्पेकुलेशन हुआ था कि पायरोटेक्निक की वजह से वगैरह अंगार लगी थी. इनिशियली मैं भी वहां बघतोय. अग्निशमन दलाचे अधिकारी आता आपल्याला माहिती देत होते. आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जाऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, काय नेमकं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे? अहवालामध्ये काय ठपका ठेवण्यात आला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर? मेक इन इंडियाच्या महाराष्ट्र रजनी कार्यक्रमादरम्यान ही स्टेजवर मोठी आग भडकली होती. या स्टेजच्या बांधणीच्या वेळी जे साहित्य वापरणं करण्यात आलं होतं ते कोणत्याही प्रकारे अग्निरोधक वापरलं जाणं आवश्यक होतं, परंतु तसं न वापरता साध्या पद्धतीचं हे साहित्य जे ज्वलनशील साहित्य जे होतं त्याचा वापर केला गेला होता. त्याचबरोबर अग्निशमन दलांना सूचना करून ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीनं त्या ठिकाणी पायरोटेक्निक म्हणजे शोभिवंत दारू आणि त्याचबरोबर जे एलपीजी गॅस सिलेंडर जवळपास 6 एलपीजी गॅस सिलेंडर त्या ठिकाणी सापडले होते, ज्यामुळे सर्वाधिक जास्त आग भडकली होती. याकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येतं, कारण मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलांना इन्स्पेक्शन करून अशा प्रकारचे कोणतेही ज्वलनशील साहित्य त्या ठिकाणी वापरू नका म्हणून सूचना केल्या होत्या, परंतु त्याकडे या संबंधित कंपनी जी आहे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आता प्रामुख्याने समोर येते की जे एलपीजी गॅस सिलेंडर त्या ठिकाणी आणण्यात आले होते त्याचं कारण म्हणजे कार्यक्रमाच्या दरम्यान श्री गणेशाची प्रतिमा जी आहे ती आगीतून तयार करण्यात येणार होती आणि त्यासाठी हे एलपीजी गॅस त्या ठिकाणी आणण्यात आले होते आणि तेच एलपीजी गॅस मुळे ही सर्वाधिक जास्त आग जी आहे ती भडकली आली. बरोबर आहे कृष्णात. कृष्णात धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या चुकीमुळे ही आग लागल्याचा ठपका आता अग्निशमन दलानं आपल्या अहवालामध्ये ठेवलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.